लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या संदर्भात केलेल्या विधानानंतर शाहू छत्रपती महाराजांचे समर्थक आक्रमक झाल्याचे चित्र आहे आज शुक्रवारपेठ पोलीस चौकीजवळ शाहू महाराजांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करून खासदार मंडलिक यांच्या विधेनाचा निषेध व्यक्त केला दरम्यान यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली केशवराव भोसले नाट्यगृहात होत असलेल्या निर्धार मेळाव्यासाठी जाणाऱ्या शिंदे गटाच्या समर्थकांनी या ठिकाणी थांबून खासदार मंडलिकांच्या विजयाच्या घोषणा दिल्या दोन्ही गट आमने सामने आल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता भर चौकातच दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने या ठिकाणी वाहतुकीची देखील कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन दोन्ही बाजूच्या समर्थकांना समजवण्याचा प्रयत्न करून जमावाला बाजूला केलं एकूणच मंडिक यांच्या विधानानंतर शिंदेगट आणि शाहू समर्थक हे आक्रमक झाल्याचं चित्र कोल्हापूरमध्ये पाहायला मिळत आहे